विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी संघ। फिन टॉस होऊन इथं आपण बघितलं असेल तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून। तर इथे आपण बघित असेल तर फलंदाजीसाठी इथं पाचारण केलंय ते म्हणजेच सिद्धिविनायकर तोंडदे संघाला। रोहन अभिषेकच्या माध्यमातून पहिली जोडी। तर पहिली गोलंदाजीवरती मार्कवरती आपण इथं बघित असेल तर रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून अनुराज्य इथं गोलंदाजीवरती येईल। अनुराज्य इथे आपण बघतोय तर फर्स्ट बॉलर इथे देखील आपण पाहिलं असेल तर रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून तर रोहन आणि अभिषेकच्या माध्यमातून पहिली जोडी। सिद्धिविनायक तोंडदे संघाच्या माध्यमातून आजच्या दिवसातील तिसरा सामना इथं सुरू केला जातोय। फोर व्हीलर ज्यांची लेग साईडला जिथे कोणाची असेल तर कृपया आपण बाजूला करा कारण बॉलचा ॲडव्हान्टेज इथे आपण बघतोय तर वाऱ्याचा ॲडव्हान्टेज घेऊन इथे फटके खेळले जात आहेत। ज्याची कोणाची फोर व्हीलर असेल त्यांनी कृपया आपण बाजूला करा। 23-27 नंबर 23-27 ज्यांची कोणाची फोर व्हीलर आहे त्यांनी कृपया आपण लवकरात लवकर ती बाजूला घ्या। आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला एक सांगण्यात येत आहे अनुराज्य प्रथम गोलंदाजी मार्कवरती असेल। ओव्हर नंबर फर्स्ट पहिलं षटक त्याच्या हातामध्ये दिलं जात आहे। तर रोहन इथे आपण बघतोय तर स्ट्रायकिंग एंडवरती असेल पहिलं षटक आपण इथे पाहिलं जात आहे ते म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळेस फेकी करण्यासाठी सज्ज होतोय मॅन फ्रॉम रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून अनुराज यावेळी आपण बघतोय। तर पहिलं षटक पहिला बॉल इथं खेळण्याचं देखील आपण बघतोय तर धाडस करेल तो म्हणजेच रोहनच्या माध्यमातून मॅन फ्रॉम सिद्धिविनायक तोंडदे संघाच्या माध्यमातून। पहिलाच बॉल आपण बघितला असेल इथे मात्र झेल मात्र सुटलाय। त्यानंतर आपण बघतोय तर स्ट्राईक रोटेट केली जाते पहिल्या धावीने आपण बघतोय तर धावेचा श्री गणेशा एक धाव संख्या इथे रेखांकित अंकित केली जाते। तर मग अशी आपण बघितलं असेल तर तो म्हणजेच अभिषेकच्या माध्यमातून फटका खेळला आता मात्र रोहन येतोय स्ट्राईक वरती। तर इथं आपण बघितलं असेल तर अभिषेक स्ट्राईक वरती आता सॉरी रोहन येतोय स्ट्राईक वरती तर अनुराज गोलंदाजी मार्क वरती असेल जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केला आहे परंतु इथे मात्र निर्धाव बॉल इथे फेकी केला जातोय। यावेळेस थोडस आपण बघतोय तर गोलंदाजी देखील सातत्याने करणारी गोलंदाज असेल
रत्नादीप पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून आपण बघतोय. तर यावेळेस पुन्यांदा इथे आपण बघितलं असेल तर अनुराज्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे देखील आपण बघतोय तर थोडंसं दिशाहीन बॉल आहे. त्यानंतर बघितलं असेल तर वाईट देखील घोषित केलं आहे, अतिरिक्त धाव देखील नोंद केली जाते. दोन धावा इथे आपण बघतोय. तो रोहन स्ट्रायकिंग एंडवरती असेल मॅन फ्रॉम सिद्धिविनायक तोंडे संघाच्या माध्यमातून. तोंडे गावातून येणार हा संघ. आणि त्यानंतर आपण इथे बघितलं असेल तर या मैदानावरती कशाप्रकारे कामगिरी केली जाईल. यावेळेस देखील फटका देखील खेळला आहे, परंतु उंची कमी आहे, लांबी देखील त्याचप्रमाणे खेळवली जाते. वन बाऊन्स चेंडू इथं बंटीच्या हातामध्ये जाऊन बॉल फेकी केला जाईल. तोपर्यंत इथं आपण बघितलं असेल तर एक धाव इथं नोंद केली जाते. टोटल धावसंख्येचा विचार केला तर तीन धावसंख्या. यावेळी आपण आता बघितलं असेल तर अभिषेक स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. यावेळेस अभिषेक टू आपण बघितलं असेल तर अनुराज्य गोलंदाजी मार्कवरती असेल. श्री मसोबा चषक 2022-23 पर्व वर्ष आहे. यावेळी देखील पुन्यांदा आपण बघतोय तर दिशाहीन बॉल इथं देखील पंचांनी हिरलाय. त्यानंतर आपण बघतोय तर अतिरिक्त धावेची नोंद इथं केली जाते. चार धावा इथं आपण बघितले असतील. अजूनही तीन चेंडू शेष शिल्लक बाकी असतील पहिल्या षटकातील. अनुराज गोलंदाजी मार्कवरती असेल. धावसंख्या आपण बघितली असेल ती म्हणजे चार धावसंख्या. यानंतर पुन्यांदा आपण बघतोय तर इथे देखील पुन्यांदा आपण बघितलं असेल तर निर्धाव चेंडूची सांगता इथं केली जाते. आक्रमक इथं खेळ करावा लागेल. तो म्हणजेच सिद्धिविनायक तोंडे संघाला नॉकआउट स्पर्धा आहे. प्रत्येक संघाला एक संधी दिली जाते आणि त्याप्रमाणे तेथील देखील तुम्हाला त्याचा फायदा देखील घेणं गरजेचं आहे. पुन्यांदा इथं पाहिलं जातंय तर अनुराज गोलंदाजी मार्कवरती असेल. इथं देखील आपण बघतोय थोडंसं फॉलो थ्रोमध्ये देखील फील्ड करण्याचा प्रयत्न देखील केलाय अनुराजच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर आपण बघतोय तर एक डॉट चेंडू यावेळी देखील आपण बघतोय तर शेवटचा चेंडू फेकी करेल. पॉवर प्लेचा षटकातील शेवटचा चेंडू अनुराजच्या माध्यमातून यावेळेस फेकी करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. तर स्ट्रायकिंग एंडवरती आपण बघत असेल तर फलंदाजाला यावेळेस देखील जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केला आहे. लेगच्या दिशेने बॉल आपण बघत असेल ट्रॅव्हल केला जातोय. बॉल इथं फील्ड केला जाईल. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. दोन धावा इथं सक्सेस केल्या जात आहेत बघा. तर टोटल संघाची धावसंख्या आपण बघितली असेल तर पहिलं षटक संपवलंय. सहा धावसंख्या आपण बघितली असतील तर यावेळेस सहा धावसंख्या इथं होते. पहिलं षटक संपवलंय. सहा धावसंख्या पहिलं षटक संपवलंय. बघा सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. निश्चितपणानं तुम्हाला एक आयोजकांच्या माध्यमातून हे टुर्नामेंटच्या माध्यमातून देखील खूप मोठी पारितोषिकं मिळवण्याची संधी देखील असेल. 31,000 पहिलं बक्षीस असेल यावेळेस आपण बघतोय. तर अतुल गोलंदाजीवरती येईल. मॅन फ्रॉम रत्नदीप पाटीलवाडी संघाकडून इथं येतोय तो म्हणजेच अतुल. ओव्हर नंबर टू षटक क्रमांक दुसरं असेल इथे. मात्र आपण बघतोय तर स्ट्रायकिंग एंडवरती इथं आपण पाहिलं असेल तो म्हणजेच रोहन मॅन फ्रॉम सिद्धिविनायक तोंडे संघाच्या माध्यमातून असेल. श्री मसोबा चषक 2022-23 पर्व वर्ष आहे. मी तमाम क्रीडारसंघ प्रेक्षकांचं तसंच येणाऱ्या सर्वच खेळाडूंचं देखील मनापासून स्वागत करतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील देतो. इथं देखील आपण बघतोय तर वारंवार इथं पाहिलं जात आहे तर प्रत्येक वेळी प्रत्येक संघातील खेळाडू देखील आपलं खेळ देखील दाखवण्याचा प्रयत्न देखील करेल. आणि फक्त मैदानावरती क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेटचंच फक्त यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस रोहन स्ट्रायकिंग एंडवरती जाऊन पोचतोय. ओव्हर नंबर टू षटक क्रमांक दुसरं ज्याच्या हातामध्ये दिलाय तो म्हणजेच अतुल यावेळी सज्ज होतोय. मॅन फ्रॉम पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून असेल तर अतुल. यावेळी देखील जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथं बॉलचा बॅटने देखील कुठलाही स्पर्श नसेल, परंतु यष्ट्यांच्या मागे आपण बघतोय तर बॉल इथं ट्रॅव्हल होतोय. तर धावसंख्या इथे आपण बघित असेल ती होते म्हणजेच आठ धावसंख्या इथं होते. तर यावेळेस आपण बघितलं असेल तर दोन धावा देखील घेतल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून, परंतु सुनील मोरेला कुठेतरी प्रयत्न करताना आपण कमी पडलेला पाहिलं असेल. यष्ट्यांच्या मागे आपण बघतोय यावेळेस पुन्यांदा इथे. पुन्हा एकदा आपण बघितलं असेल तर स्लो ओव्हर बॉल देखील केला आहे. त्यानंतर आपण बघितलं असेल तर फलंदाज मात्र इथं बॉलला वारा घालण्याचं काम करतोय. इथं तुम्हाला खूप मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण समोर संघ बघितला तर तो रत्नदीप पाटीलवाडी संघ देखील खूप मोठा संघ आहे.
आणि त्यानुसार आपण बघतोय तर खेळ देखील अतुलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुन्यांदा आपण बघतोय, बॅक टू बॅक आपण बघितलं असेल तर चांगली गोलंदाजी इथं अतुलच्या माध्यमातून, कमबॅक देखील संघाला देखील आपण बघितलं असेल तर तारणहार ठरणारा गोलंदाज असेल इथं आपण बघित असेल तर टोटल धावसंख्या आपण इथं पाहिली जाते ती म्हणजे जखडून बांधून ठेवले ती म्हणजेच 8 धावेंवरती सिद्धिविनायक तोंडे संघ आपण बघतोय. विकेटचं पतन देखील केलंय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर यानंतर अतुलला देखील इथं सफलता मिळवली जाते, पहिली सफलता मिळते, पहिल्या विकेटचं पतन देखील केलंय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर रोहनच्या माध्यमातून पहिलं विकेटचं पतन इथं केलं जात आहे. संकेत न्यू बॅटर बॅट्समन इथं आपण बघतोय. तर इथं आपण बघितलं असेल तर एक मोठी फलंदाज इथं करावी लागेल ती म्हणजेच सिद्धिविनायक तोंडे संघाला देखील. तर यावेळेस अतुल देखील सज्ज होतोय. रत्नाती पाटलोडी संघाच्या माध्यमातून थोडंसं निराश देखील केलंय. रोहनच्या माध्यमातून असेल तर यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. इथं देखील आपण बघतोय चांगला फटका आहे परंतु थोडासा कमी पडलाय. बॉल देखील ट्रॅव्हल होतोय, जाऊन पोचतोय, फेकी केला जातोय तोपर्यंत. इथं मात्र एका धावेवरती रोखलंय. सुनील मोरे बॉलपर्यंत पोचतोय तोपर्यंत एका धावेवरती फक्त आणि फक्त रोखलं जात आहे. 9 धावसंख्या इथं होते. पहिल्या सत्रातील खेळ आहे, फर्स्ट इनिंग. त्यानंतर आपण बघितलं असेल तर सिद्धिविनायक तोंडे संघ पहिली बॅटिंग करताना देखील खूप कष्ट करावे लागतात कारण तशी गोलंदाजी इथे रत्नादी पाटलवाडी संघाच्या माध्यमातून केली जाते. इथे देखील पुन्हा एकदा आपण बघतोय तर फक्त बॅटनं बॉलला फक्त वारा घालण्याचं काम इथे फलंदाज करतोय. चांगली गोलंदाजी आहे. स्लोवर बॉल देखील फेकी केलाय. शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी आहे दुसऱ्या षटकातील अतुल याचा. ते यावेळेस अभिषेक आपण बघतोय फलंदाजी मार्कवरती रिव्हर्स अटेम्प करण्याचा प्रयत्न केलाय बघा, परंतु असफल देखील ठरलाय. तर इथं ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरं इथं संपवलंय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्येचा विचार केला तर ती म्हणजेच 9 धावसंख्या आहे. मागील 2 सामन्यामध्ये आपण जर धावांचा विचार केला तर 28 धावा फक्त जमवल्या होत्या दोन्ही संघाच्या बाबतीत. सेम धावसंख्या इथं नोंद केली होती आणि चेस करताना देखील आनंदनगर संघ देखील आपण बघितला आहे. त्यानंतर आपण बघितला आहे तर भीमराज फणसवळे संघ देखील बघितला आहे. दोन्ही संघ देखील चेस करताना देखील यावेळेस आपण बघितलं तर संघाला विजय साकार केला आहे. त्यानंतर आपण बघतोय न्यू गोलंदाज नवीन बॉलर आपण इथे बघतोय तो म्हणजे अनिकेतच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 इथं फेकी करण्यासाठी सज्ज होतोय. तर फलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहिलं असेल तो म्हणजे संकेत इथे मात्र फलंदाजी मार्कवरती असेल. यावेळेस पाहिलं जे काही आहे जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केलाय. सुनील मोरे झेलच्या खाली येतोय तोपर्यंत इथं विकेटचं पटन देखील केलं जात आहे. झेल मात्र सुटला नसेल. संघातील जुना खेळाडू अनुभवी खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून आपण बघतो. यष्ट्यांच्या मागे देखील आपण पाहिलं असेल चांगलं इथे क्रिकेट खेळलं जात आहे. संकेतच्या माध्यमातून आपण बघत असेल तर 1 रनच्या बदल्यात फक्त संकेतला मात्र माघारी पाठवलंय. सिद्धिविनायक जरा कोण जरा एक्स्ट्रा प्लेअर असेल तर पाठवा. यावेळेस आपण बघितलं असेल श्री मसोबा चषकच्या माध्यमातून सगळे खेळाडू इथे जोडले जात आहेत. प्रतीक न्यू बॅटर बॅट्समन प्रतीक इथं असेल. प्रतीकला इथं बोलवलं जात आहे कारण आपण बघितले असेल तर धावसंख्या अजूनपर्यंत रोखली जाते. एक चांगली गोलंदाजी आहे अनिकेतच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती देखील विकेटचं पतन देखील केलं. यावेळी आपण बघतोय तर धावसंख्या अजूनपर्यंत 9 धावेंवरती रोखलाय. दुहेरी धावसंख्या देखील संघाला इथं उभी करताना देखील खूप मोठ्या अडचणीचा सहकार्य इथे बघितलं असेल तर खूप मोठा सामना करावा लागतोय. तर यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं जाईल तर फलंदाजी मार्कवरती इथं प्रतीक देखील असेल तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण बघतोय तर अनिकेतचा दुसरा बॉल देखील फेकी करेल. यावेळेस पुन्यांदा आपण बघितलं असेल सुनील मोरेच्या हातामध्ये बॉल इथं जाऊन थांबवला जातोय. 20 घेईल बॉल तोपर्यंत तर कोणतीही धाव नसेल. वारंवार आपण बघतोय तर इथं शेवटपर्यंत फलंदाजाला मात्र हात मोकळे करण्यासाठी मात्र दिले नसतील. यावेळेस देखील आपण बघतोय तर पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेला आहेत. वाईट देखील घोषित केलं आहे अनिकेत शिवलकर यांच्या माध्यमातून आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू तर समीर जाधव देखील आमचे मित्र अंपायर असतील. यानंतर धावसंख्येचा विचार केला तर दुहेरी धावसंख्येमध्ये संघ तिथं दाखल केला जातो 10 धावसंख्या आणि ते आपण बघित असेल. हो इथं मात्र झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला आहे परंतु थोडासा उंच बॉल देखील घेतला आहे. त्यानुसार 2 धावा देखील इथं घेतल्या जात आहेत. तर
दोन धावींवरती संघ देखील समाधान मानेल. 12 धावसंख्या इथे आपण बघतोय तर कासवाच्या गतीने संघ इथं धावसंख्या करताना इथं पाहायला मिळतोय. तो म्हणजेच सिद्धिविनायक तोंडे अजूनपर्यंत चौकार षटकारांपासून खूप दूर ठेवलं आहे. यावेळेस देखील आपण बघितलं असेल पुन्यांदा आपण बघतोय सुनील मोरे बॉलपर्यंत जाऊन पोचतोय. तोपर्यंत कोणती धाव नसेल. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता देखील केली जाते वारंवार आपण बघतोय. तर इथे मात्र धावा इथे धावेंचा धावा करताना देखील खेळाडू इथे पाहायला मिळत आहेत. प्रतीक यावेळी आपण बघतोय संघासाठी फलंदाजी मार्कवरती असेल. यावेळेस देखील आपण बघतोय इथे देखील पुन्यांदा आपण पाहतोय तर यावेळेस देखील वाईट घोषित केला आहे. दिशाहीन बॉल आहे थोडा आपण बघितला असेल तर अनिकेतच्या माध्यमातून वारंवार दिशाहीन चेंडू फेकी करण्याचं काम देखील केलं जात आहे. अजूनपर्यंत संघाची धावसंख्येचा विचार केला तर ती होते म्हणजे 13. इथे देखील जोरदार फटका आहे. यावेळेस लेगच्या दिशेनं खेळलेला फटका आपण बघितला असेल तर झेल घेण्यासाठी इथं क्षेत्ररक्षक देखील असेल. इथं झेल टिपला आहे. फलंदाजाला इथे माघारी परतावं लागतंय. प्रत्येकच्या माध्यमातून इथं विकेट पडेल. असिम न्यू बॅटर बॅट्समन असिमच्या शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी असेल. तिसऱ्या षटकातील आपण बघतोय अनिकेतच्या गोलंदाजीवरती मोठ्या विकेटचं पतन देखील केलं जात आहे. प्रतीकच्या माध्यमातून संघासाठी आपण बघितलं असेल तर फक्त दोन धावींचं इथे योगदान देऊन जातोय. तर यावेळेस असिम देखील दाखल केला जातोय. तर यावेळेस आपण बघितलं असेल तर असिम इथे दाखल केला जातोय. फलंदाजी मार्कवरती असेल थोडंसं आपण बघतोय. तर अनिकेतच्या माध्यमातून शेवटचा चेंडू देखील फेकी करेल. थोडीशी ओव्हर देखील खूप दूरवर फेकी केली आहे. यानंतर आपण बघित असेल तर रॉफच्या दिशेने इथे मात्र आपण बघतोय ओहो इथे झेल मात्र सुटलाय. झेल घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु झेल इथं सुटलाय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर एका धावेचं समाधान इथं मानावं लागतंय. आणि टोटल संघाची धावसंख्येचा विचार केला तर ती होते म्हणजेच 14 धावसंख्या इथं झाले. 3 षटकांच्या अखेरीस शेवटचं आणि निर्णायक अंतिम चौथं षटक इथं फेकी करण्यासाठी कोणता खेळाडू इथे दाखल केला जाईल. रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून साहिल. यावेळी साहिल गोलंदाजी मार्कवरती असेल. इथे मात्र आपण बघतोय अंतिम शेवटचं षटक. तर यानंतर आपण बोलतोय तर साहिल गोलंदाजी मार्कवरती असेल तर फलंदाजी मार्कवरती इथे बघितलं जातोय. तो म्हणजेच असिम लेगच्या दिशेने खेळून काढलेला फटका असेल परंतु इथे बॉलला बॅटचा कोणताही स्पर्श नसेल परंतु अंपायरच्या देखील नजरेतून सुटत नसेल. यावेळेस वाईट देखील घोषित केलं आहे. 15 धावसंख्या यावेळेस इथं पाहायला मिळत आहेत. 15 तर यावेळेस पुन्यांदा आपण बघतोय तर साहिल चांगला फटका आहे. त्यानंतर आपण बघितलं असेल तर हो इथे मात्र आपण बघतोय मिसफील्ड केलं जात आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न देखील केला जातोय का. इथे मात्र आपण बघतोय तू मैमयच्या नादामध्ये इथे आपण बघितलं असेल तर धावा देखील इथं घेताना देखील आपण बघतोय. तर थोडस इथे पाहिलंय तर फलंदाज देखील थोडंसं नाराज केलाय. एकच धाव इथं नोंद केली जाते. 16 धावसंख्या झाले 16. तर साहिल इथं आपण बघितलं असेल तर इतर गोलंदाजांप्रमाणे देखील त्याला देखील गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्येला रोक ठेवावी लागेल. त्यानंतर आपण बघित असेल तर पुन्हा एकदा लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न देखील केलाय परंतु इथे आपण बघतोय तर पंचांच्या नजरेतून इतर बॉल सुटला नसेल तर वाईट देखील घोषित केलं अनिकेत शिवलकर यांच्या माध्यमातून. 17 धावसंख्या झाले. अभिषेकचा विचार केला तर वन डाऊनला आलेला खेळाडू आहे. प्रथम फलंदाजी मार्कवरती आपण बघितलं असेल. त्यानंतर आपण बघितलं असेल तर इथे मात्र पुन्यांदा आपण बघतोय तर वाईट देखील घोषित केलं आहे. अतिरिक्त धाव इथं नोंद केली जाते ती म्हणजेच 18 धावा. 18 धावसंख्या आपण बघतोय. तर अजूनपर्यंत चौकार षटकारांपासून खूप दूर ठेवलं आहे ते म्हणजेच सिद्धिविनायक तोंडदे संघाला. यावेळेस चांगली गोलंदाजी केली जाते ती म्हणजे रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा इथे देखील हेलिकॉप्टर फिरवलाय. त्यानंतर आपण बघतोय झेल घेतला जातोय का. इथे मात्र झेल सुटलाय. ओ हो यावेळेस आपण बघतोय
तर थ्रो देखील खूप दूरवर केलाय. त्यानंतर आसिमच्या माध्यमातून इथे आपण बघितले असेल तर पुन्यांदा इथं रन काढली जाते. तर टोटल 3 धावा इथं घेतल्या जात आहेत. धावसंख्या इथे आपण बघितली असेल तर ती होते म्हणजे 21-21. झेल मात्र सुटला आहे. त्यानंतर आपण बघितलं असेल तर फलंदाजाने देखील त्याचा फायदा उठवलाय. तर यावेळेस साहिल गोलंदाजी मार्कवरती सध्या रवाना असेल. तर इथे आपण बघित असेल तर आसिम मोठी फटकेबाजी आसिमला देखील करायची आहे संघासाठी. आपण बघितलं असेल सिद्धू एक तोंडे संघाच्या माध्यमातून यावेळेस आपण बघतोय तर फटका फसलाय. तरी देखील एक धाव घेतली जाते. 22 धाव संख्या इथं होते 22. रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून इथे आपण बघितलं तर शेवटचं अंतिम षटक त्याच्या हातामध्ये दिलंय तो म्हणजेच साहिल. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजेच धाव चेंडू इथं फेकी केला जातोय. शेवटचे दोन चेंडू अजूनही शेष शिल्लक बाकी असतील. यावेळेस आपण बघतोय तर दोन चेंडू अजूनही शेष शिल्लक बाकी आहेत. पुन्यांदा इथं पाहिलं जात आहे तो म्हणजेच साहिल गोलंदाजी मार्गवरती आहे. इथे देखील फटका देखील जोरदार खेळ आहे सजवलाय देखील. त्याप्रमाणे आपण बघित असेल तर क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. यावेळेस चेंडू सीमा रेषा पार इथे मात्र आपण बघतोय चौकार चौवा. 4 धावा इथं नोंद केल्या जात आहेत. धावसंख्या टोटल विचार केला तर ती होते म्हणजेच 26 धावसंख्या. एक बॉल बाकी आहे ना. अजूनही एक चेंडू शेष शिल्लक बाकी असेल. यावेळी आपण बघतोय तर अभिषेकच्या माध्यमातून प्रथम फलंदाजीवरती आलेला खेळाडू आपण बघतोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे. परंतु तितकी फलंदाजी देखील त्याला करावी लागली असती. परंतु इथं मात्र आपण बघतोय तर थोडीशी स्लो फलंदाजी केली. त्याचा मात्र फायदा इथे आपण बघितला असेल तर तो घेतलाय तो म्हणजे रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून. यावेळी देखील ओहो इथे आपण बघतोय तर दिशाहीन बॉल फेकी केलाय. त्यानंतर आपण बघतोय बॉल थ्रो केला जाईल तोपर्यंत नो देखील घोषित केलाय. आणि एक धाव एक्स्ट्रा प्लस 1 म्हणजे 2 धावा इथं मिळत आहेत. तर टोटल यावेळेस धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होल जाऊन पोचते ती म्हणजे 28 धावा 28-28. शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी असेल. पहिल्या सत्रातील साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. तर आसिम इथं आपण बघितलंय फलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा तीच गोलंदाजी इथं केली जाते. परंतु यावेळेस आपण बघतोय तर वाईट देखील असेल आणि फलंदाज देखील आपण बघतोय तर माघारी परतील. धावबाद देखील केलं जातोय म्हणजे एक धाव फक्त नोंद केली जाते. 29 धावा यावेळेस जोडल्या जात आहेत. तर न्यू बॅटर बॅट्समन इथे आपण बघू तर कोणता खेळाडू इथं दाखल केला जातोय. 10 बॉल अजूनपर्यंत फेकी केलेत ओमकार याच्या माध्यमातून. सिद्धिविनायक तोंडे संघाच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल केला जातोय. खूप मोठी ओव्हर आहे. षटक देखील खूप दूरवर फेकलाय. त्यानुसार आपण बघतोय तर साहिलच्या माध्यमातून असेल 10 चेंडू अजूनपर्यंत फेकी केलेत संघासाठी. आपण बघितले असतील तर अजूनही एक चेंडू शेष शिल्लक बाकी असेल. एक बॉल अजूनही बाकी आहे. शेवटचं षटक चौथं षटक निर्णायक अंतिम षटक जे हातात दिलं होतं साहिलच्या. तर आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं असेल तर तो म्हणजे ओमकार सिद्धिविनायक गावकडी संघाच्या माध्यमातून इथं दाखल केला जातोय. शेवटच्या बॉलवरती किती धावा इथं मिळवेल याचं देखील पाहणं देखील गरजेचं आहे. पैशाला कधी किंमत नसते पण किंमत तर कमवताना केलेल्या कष्टाला असते. तर धावांचं देखील तसंच आहेत. तुम्हाला इथं धावा करायचे आहेत आणि त्यानुसार आपण बघतोय. तर इथं ओमकार यावेळेस फटका खेळलाय यष्टांच्या मागे. आपण बघतोय बॉल ट्रॅव्हल होतोय जाऊन पोचतोय तोपर्यंत दुसरी धाव देखील घेतली जाते. तिसऱ्या धावेचा चट्टी प्रयत्न देखील केला जातोय का. यावेळेस चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा इथं मिळत आहेत. टोटल संघाची धावसंख्येचा विचार केला तर ती आता होते म्हणजेच 33-33 धावा.
फलंदाजपार विरुद्ध एकता कासारी, तर विन टॉस आपण बघतोय, तर एकता कासारी विन टॉस, तर इथं आपण बघतोय, तर बंटी पाटील म्हणजेच सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये असेल, त्या जोडीला आपण बघतोय, मयूर मयूर दवंडे या ठिकाणी आपण बघतोय, तर मैदानाच्या आतमध्ये दोन प्लेयर इथं मैदानाच्या आतमध्ये आता आपण बघितलं असेल, तर फलंदाजी मार्कवरती असेल 33 धावा इथे आपण बघतोय, 33 धावा इथं जमवल्या होत्या, त्या म्हणजेच सिद्धिविनायक तोंडे संघाने, तर विजयासाठी 34 धावांचं आव्हान उद्दिष्ट घेऊन रत्नदीप पाटीलवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये इथं येतोय, तो म्हणजेच सागर पाटील विरुद्ध आपण बघतोय, सागर पाटील आणि दुसरा फलंदाज आपण बघितला, तर मयूर दवंडे असे दोन फलंदाज इथे आपण पाहिलं असेल, तर रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये असतील, तर गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहिलं जाईल, तो म्हणजेच सिद्धिविनायक तोंडे संघाचा रोहन, तर इथे आपण बघतोय, तर रोहनला इथं मात्र आपण बघितलं जात आहे, तर गोलंदाजी मार्कवरती आणलं असेल, ज्याने फलंदाजी मार्कवरती आपण बघितलं असेल, तर फर्स्ट बॅटर बॅट्समनच्या माध्यमातून आपण त्याला पाहिलंय, तोच आपण इथं बघतोय, सिद्धिविनायक तोंडे संघाच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहिलं जात आहे, तर इथं आपण बघितलं असेल, तरी फलंदाजी मार्कवरती एक हार्ड हिटर बल्लेबाज असेल रत्नदीप पाटीलवाडी संघाचा, सागर बंटी पाटीलच्या माध्यमातून इथं फलंदाज देखील उतरवलाय, त्याच्या सोबतीला असेल तो म्हणजे मयूर, खूप मोठी स्टारकास्ट मंडळी आहेत, त्यांना देखील खेळाचं, तरी तर आपण सुरुवात करतोय पॉवर प्लेचा पहिलं षटक रोहनच्या माध्यमातून इथं फेकी केलं जाईल, तर रोहन गोलंदाजी मार्कवरती असेल, पॉवर प्लेचा पहिलं षटक यावेळेस आपण बघतोय, त्याचा फायदा देखील घेतला जातोय, काय घडतंय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहिलं जाते, तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती असेल रोहन, तर इथे आपण बघतोय, तर बंटी पाटील पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं असेल, तर इथं झेल टिपलाय, इथं मात्र आपण बघतोय, तर बंटीला इतर माघारी परतावं लागतंय, पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय, तर वाऱ्याचा ऍडव्हान्टेज घेऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र फटका फसलाय, गोलंदाज हसलाय, त्यानंतर आपण बघतोय, तर बंटी पाटील निराश करेल थोडंसं संघाला देखील, इथं देखील पाहिलं देखील जात आहे, मोठ्या विकेटचं पतन इथं केलंय, तर सागर इथं बाद होतोय, डगआउटचा पहिला शिकार केला जातोय, सागरला देखील खूप मोठ्या विकेटचं पतन आहे, एक मोठा फलंदाज इथं बाद होतोय, इथून जर्नी सुरुवात होणार, इथून प्रवास सुरू केला जाईल, तो म्हणजेच रत्नदीप पाटीलवाडी संघाचा, आणि त्यानंतर आपण बघतोय, तर न्यू बॅटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असेल ऋत्विक, ऋत्विक इथे चाललंय मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं असेल, तर पंटीच्या माध्यमातून चांगला फटका षटकाराची भूमिका देखील देण्याचं काम देखील केलं असेल, परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षकाने त्याला मात्र निराश केलाय, चांगला झेल इथे आपण बघितला असेल, तर तो लेगच्या दिशेने घेतला जातोय, त्यानंतर ऋत्विक मैदानाच्या आतमध्ये येतोय, बंटीची जागा घेतली जाते, परंतु इथे मात्र आपण बघितलं असेल, तर गोलंदाज इथे आपण बघतोय, तर पहिल्याच बॉलवरती देखील यश मिळवलं जातंय रोहनच्या माध्यमातून, गोलंदाजी मार्कवरती यावेळी देखील सज्ज होतोय, यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं जाईल ओव्हर नंबर फर्स्ट पहिलं षटक, त्यानंतर आपण बघतोय, तर दुसरा बॉल यावेळी देखील ती जागा निवडण्याचा प्रयत्न देखील केला जातोय, परंतु आपण बघतोय, तर पंचांचं इथे दोन्ही समांतर रेषेला असतील, वाईट देखील घोषित केले, अतिरिक्त धाव देखील इथे मिळते, ती म्हणजेच एक धाव संघाची इथे आपण बघतोय, तर धाव संख्येने एक धाव इथे आपण बघतोय, तर श्री गणेशा धावेचा इथं केला जातोय, पुन्यांदा आपण बघतोय, तर रोहन, तर यावेळेस ऋत्विक देखील तयार असेल फलंदाजी मार्कवरती, मॅन फ्रॉम पाटीलवाडी ऋत्विक इथे देखील फटका देखील निवडला, त्यानंतर आपण बघतोय झेल पण बघितला असेल, तर दुसरा झेल बॅक टू बॅक आपण बघतोय, तर एका बॉल नंतर पुन्हा एकदा विकेटचं पतन केलं जातंय, इथे मात्र आपण बघतोय, तर ऋत्विकला देखील बॅक टू पवेलियनचा रस्ता इथे दाखवला जातोय, फलंदाज इथे बाद होतोय, काय गोलंदाजी केली जाते रोहनच्या माध्यमातून आपण बघतोय, पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघितलं असेल, तर षटकार खेचण्याच्या नादामध्ये आपण बघतोय, तर पहिल्याच बॉलवरती आपण बघतोय, तर सागर पाटील इथे बाद झाला, त्यानंतर आपण बघतोय, तर ऋत्विकला देखील तसं शिकार इथं केलं जातंय, सुंदर गोलंदाजी आहे ते म्हणजेच रोहनच्या माध्यमातून, बघा अश्रूंची चव देखील खारट आणि घामांची चव देखील खारट, पण आपल्याला आज ठरवायचं आहे की आपण लढायचं आहे की रडायचं आहे, इथून रत्नदीप पाटीलवाडी संघ विचार करेल, नॉकआउट स्पर्धा आहे, तर इथं धावसंख्या आपण बघतोय, तर एकच धावसंख्या आणि दोन मोठे फलंदाज इथे बाद केले, त्यानंतर आपण बघतोय, तर अनुराज्य फलंदाजी मार्कवरती सध्या
क्रीजवर जाताना देखील पाहायला मिळतोय. आपण बघतोय तर दोन्ही फलंदाजांनी निराश केलाय. यानंतर पुन्यांदा आपण बघतोय तर रत्नादी पाटलवाडी संघाच्या माध्यमातून यावेळेस देखील अनुराज्य सज्ज होतोय. एक धाव फक्त नोंद केली आहे. श्री मसोबा चषक 2022-23 पर्व वर्ष आहे आज आपण बघतोय. तर 2023 पहिला दिवस सर्वांना देखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा असतील. हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं आनंदीचं जाओ. यानंतर पुन्हा एकदा आपण वळतोय तर रोहन गोलंदाजी मार्कवरती असेल तर इथे आपण पाहिलं जात आहे. ओहो यावेळेस देखील फटका देखील जोरदार खेळायचा प्रयत्न होता. इथं मिसफील्ड झालाय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर इथं देखील पाहिलं जात आहे तर थ्रो देखील केलाय. तोपर्यंत आपण बघतोय तर एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल निश्चितपणानं. परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. शेवटपर्यंत बॉलवर नजरा ठेवाव्या लागतील. तर यानंतर आपण बघतोय तर अजूनपर्यंत बॉल फेकी केलेत तीन. अजूनही तीन चेंडू येणं शिल्लक शेष बाकी असतील. तर यावेळेस टोटल संघाची धावसंख्येचा विचार केला तर ती होते म्हणजे तीन धावसंख्या. तर अनुराज इथे आपण बघतोय तर पुन्यांदा आपण बघतोय तर स्ट्रायकिंग एंडवरती जाऊन पोचतोय. थोडंसं मयूर देखील त्याला काहीतरी सांगेल परंतु त्यानंतर आपण बघितलं असेल तर तितकी चांगली गोलंदाजी आहे. इथे मात्र आपण बघतोय ती म्हणजेच रोहनच्या माध्यमातून यावेळेस पुन्यांदा इथे देखील बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केलाय. बॉल इथं जाऊन पोचतोय. तोपर्यंत एक धाव इथं घेतली जाते तर दुसऱ्या धावीसाठी एक प्रयत्न देखील सफल केला जातोय. तिसऱ्या धावीसाठीचा मात्र इथे मात्र आपण बघतोय तर इथून परतावं लागेल. त्यानंतर आपण बघतोय तर चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत संघाला देखील पाहायला देखील मिळते. धावसंख्येला आपण बघतोय तर रोकटोक लावली जाते. पाच धावा अजूनपर्यंत स्कोर कार्ड स्कोरबुक आणि धाव फलकावरती इतर एकंकित अंकित केली जाते. यानंतर अजूनही दोन चेंडू शिल्लक शेष बाकी असतील. यावेळी आपण बघतोय हे षटक देखील खूप दूरवर फेकी करण्याचं काम देखील केलं आहे परंतु तितकं चांगलं षटक देखील म्हणता येईल. अजूनपर्यंत षटकारांपासून चौकारांपासून देखील दूर ठेवलं आहे संघाला आपण बघितलं असेल. परंतु विकेटपासून दूर नसेल. विकेटच्या भुकेलेली गोलंदाजी इथं केली जाते रोहनच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतोय अनुराज. फलंदाजी मार्कवरती असेल. इथं देखील आपण बघितलं आहे परंतु पंचांच्या नजरेतून सुटणार नाही आहे. घारीसारखी तीक्ष्ण नजर या सामन्यावरती देखील पंचांची असेल. सहा धावसंख्या इथं नोंद केली जाते. सिक्स रन्स आफ्टर टू विकेट फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक चालू आहे अजूनपर्यंत. इथे आपण बघितलं असेल तर पुन्यांदा आपण बघतोय. इथं मात्र आपण बघतोय तर पुन्यांदा आपण बघितलं असेल स्लो ओव्हर बॉल देखील केलाय. निर्धाव चेंडू सॉरी इथं वाईट देखील घोषित केलाय. पंचांनी थोडासा वेळ घेतलाय, हिरलाय, बघितलंय, पाहिलंय, त्यानंतर डिसिजन दिलाय तो म्हणजेच वाईट घोषित केलाय. तर सात धावा इथं होत आहेत. अजूनपर्यंत सात चेंडू फेकी केले आहेत रोहनच्या माध्यमातून. देखील खूप मोठं ओव्हर इथं फेकी केलं जात आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अनुराज्य. यावेळेस पुन्यांदा आपण बघतोय तर इथं मात्र आपण बघितलं असेल पुन्यांदा दुनियात समांतर रेषाला वारंवार आपण इथं बघतोय. तर आठ धावसंख्या इथं होते म्हणजे अजूनपर्यंत आठ चेंडू फेकी केले आहेत आणि आठ धावा देखील आपण बघतोय. तर विकेट देखील बघितले असतील तर मोठ्या दोन विकेटचं पतन केलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेस सज्ज होतोय फलंदाज देखील. इथे मात्र फटका खेळलाय. इथं वेट अँड वॉटची भूमिका असेल. त्यानंतर आपण बघतो चेंडू सीमारेषा पार. यावेळेस चौकार. चार धावा इथं घेतल्या जात आहेत. तर चार धाव्याने आपण बघतोय तर रत्नदीप पाटीलवाडी संघ कुठेतरी आपण बघतोय तर धावांच्या प्रत्यक्षमध्ये बारा धावा इथं नोंद केल्या जात आहेत. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील एक चेंडू शेष शिल्लक बाकी आहे. रोहनच्या माध्यमातून सुरुवातीचे आपण तीन बॉल बघितले तर खूप चांगली सुंदर फेकी केली. त्यानंतर आपण बघतोय तर कमबॅक केलं ते म्हणजेच फलंदाजाने थोडीशी दिशाहीन गोलंदाजीचा फायदा देखील उठवलाय. त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र आपण पाहिलं जातं चेंडू सीमा रेषा पार. यावेळेस षटकार. सहा धावा इथं घेतल्या जात आहेत. अठरा धावसंख्या इथं होते. पहिलं षटक संपवलंय. ज्याप्रमाणे विकेट घेतले त्याप्रमाणे व्याजासकट परत देखील केलंय. GST लावून परत यावेळेस गोलंदाजाला देखील इथं चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाहीये. तितकी चांगली फलंदाजी आहे पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून. अठरा धावसंख्या यावेळेस आपण बघतोय. ऋत्विक आणि अनुराज
अजूनही 18 बॉलमध्ये येणारे चेंडू शेष शिल्लक असतील 18 आणि धावसंख्येचा विचार केला ट्रफल 16 याचं नाव काय तरी आसिम 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 गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले नंतरचं पहिलं षटक असेल यावेळी आपण बघतोय तर आसिम इथं दाखल केला जातोय तो म्हणजेच गोलंदाजी मार्क वरती असेल तर फलंदाजी मार्क वरती यावेळी आपण बघतोय तो म्हणजेच मयूर यावेळी मयूर अजूनपर्यंत आपण बघतोय तर नॉन स्ट्रायकिंग एंडलाच खेळत होता आता मात्र आपण बघतोय तर इथं स्ट्रायकिंग एंडवरती असेल मयूरच्या माध्यमातून आपण बघितलं असेल फलंदाजी मार्क वरती आहे इथे मात्र आपण बघतोय आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न देखील केला आहे बॉल देखील आपण बघतोय तर इथं फेकी करेल तोपर्यंत एक धाव नोंद केली जाते 19 धाव संख्या इथे आपण पाहिलं असेल वारंवार इथे आपण बघितलं असेल तर इथं पाहिलं देखील जात आहे प्रत्येक वेळी या मैदानाचा आपण बघतोय तर फायदा देखील घेतला जातोय आयोजकांच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर नीटनिटकं नियोजन आणि देखणं आयोजन अशी ही स्पर्धा आपण बघतोय कोणत्याही कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये इथे डिक्लेरेशन दिलं नाही आहे चारही बाजू आपल्यासाठी ओपन करून ठेवले आहेत यावेळेस देखील जोरदार फटका खाण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघतोय उंची जास्त आहे लांबी कमी आहे इथे मात्र झेलपर्यंत क्षेत्ररक्षक येऊन पोचतोय तोपर्यंत दुसरी धाव देखील घेतली जाते तर यावेळेस 2 धावा इथं घेतल्या जात आहेत आता आपण बघतोय तर पाटीलवाडी संघ कुठेतरी आपण बघितलं असेल तर आता धावांच्या मात्र इथे घेताना देखील पाहायला मिळतात 21 धावा इथं नोंद केल्या जात आहेत 21 तर असीम आपण इथे बघतोय तर गोलंदाजी मार्क वरती असेल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं जात आहे अनुराज्य यावेळी आपण बघतोय तर अनुराजच्या बॅटीतून आपण बघितलं असेल तर बॅटचा स्पर्श देखील बॉलच्या माध्यमातून जर आपण बघितला तर खूप कमी आहे परंतु इथं धावा येणं गरजेचं आहे तर धावसंख्या आपण इथे बघतोय 22 धावसंख्या तर इथे मात्र आपण बघतोय तर आसिम यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती असेल तर मयूर फलंदाजी मार्क वरती असेल इथं मयूर यावेळेस जोरदार फटका खेळला इथे मात्र आपण बघतोय तर चेंडू सीमारेषा पार यावेळेस षटकार 6 धावा श्री मसोबा चषक बँडेड स्ट्रोक इथं खेळलाय 28 धावसंख्या इथं होते एकता कासारी डिसिजन द्या फिल्डिंग तर इथं आपण बघितलं असेल तर 28 धावा इथं जमवले आहेत त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघतोय यावेळेस पुन्यांदा इथं पाहिलं जाईल यावेळेस देखील जोरदार फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण बघित असेल 2 क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत आता आपण बघित असेल तर तू तू मैमयच्या नादामध्ये इथे मात्र झेल सुटले बॉल आपण बघतोय तर तो जमिनीवर येऊन पोहोचलाय लँडिंग झालाय तोपर्यंत कोणताही क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचला नसेल टेक इन कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी आहे तिसऱ्या षटकातील इथं आपण बघतोय दुसऱ्या षटकातील सॉरी आसिम याच्या माध्यमातून दुसरा षटक यावेळेस पुन्यांदा इथं देखील क्लीन बोल्ट इथं बघितलं असेल तर फलंदाजाला इतर माघारी परतावं लागतंय 12 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे फक्त औपचारिकता असेल मॅच संपवण्यासाठी 12 चेंडू 5 धावा अजिंक्य यावेळेस अजिंक्य दाखल होतोय रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून तर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजेच मयूर तर सिद्धिविनायक तोंडे संघाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती बॉलरचं नाव सांगा प्लीज साई
साई यावेळी आपण बघतोय. तर इथं पहिला देखील मिळाला असेल तर यानंतर पुन्हा एकदा आपण बघतोय. तर हलक्या हाताने देखील खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पंचांच्या नजरेतून तो बॉल मात्र सुटला नसेल. वाईट देखील घोषित केलाय, अतिरिक्त धाव एक आणि त्यानंतर प्लस वन अशी दोन धावा 31-31. साई गोलंदाजी मार्कवरती असेल ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 त्याच्या हातामध्ये दिलाय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर इथं पुन्यांदा यावेळेस देखील हलक्या हाताने देखील मारण्याचा प्रयत्न केलाय, फटका देखील बॅटवरती जज नसेल. यावेळी पुन्हा एकदा झेल सोडला जातोय, वारंवार इथं आपण बघतोय. कुठेतरी पाटीलवाडी संघ आता मात्र कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवरती आपण बघितलं असेल तर विकेट सागरचं विकेटचं पतन झालं होतं. विजयासाठी फक्त दोन धावांची आवश्यकता असेल. यावेळेस फटका देखील खेळलाय, बॉल देखील ट्रॅव्हल होतोय, जाऊन पोहोचतोय तोपर्यंत एक धाव इथं घेतली जाते. स्कोर इक्वल लेवल झाले तर इथं एक धाव फक्त जिंकण्यासाठी हवी असेल सामन्यामध्ये. फक्त आपण बघतोय तर औपचारिकता असेल रत्नदीप पाटीलवाडी विरुद्ध सिद्धिविनायक तोंडे संघाच्या माध्यमातून. यावेळेस देखील पुन्हा एकदा आपण बघतोय तर इथे मात्र जेल घेतला जातोय का, काय घडतंय बिघडतंय इथे मात्र आपण पाहिलं असेल. तर यावेळेस विकेटचं पतन केलं जात आहे. एका बॉलसाठी आपण बघतोय, एका धावेसाठी आपण बघतोय तर एका विकेटचं पतन केलं जात आहे. अजूनही तीन चेंडू शेष शिल्लक बाकी असतील. साहिल आता मात्र आपण बघतोय तर ज्याची गोलंदाजी आपण बघितली होती, खूप मोठी गोलंदाजी, शेवटचं षटक आपण बघितलं, तोच फलंदाजी मार्कवरती असेल साहिल. यावेळी आपण पाहिलं असेल तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवरती देखील आपण बघतोय, तो देखील साहिल असेल, साई असेल. यावेळी देखील आपण बघतोय साहिल 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 टू साहिल थोडं क्षेत्ररक्षण आपण बघतोय तर खूप जवळ सजवलंय, मात्र त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील करावी लागेल चांगली. यावेळेस आपण बघित असेल तर मागील चेंडूवरती एक फलंदाज देखील बाद केलाय. त्यानंतर पुन्यांदा इथे मात्र आपण बघतोय तर सज्ज केला जातोय. यावेळेस आपण पाहिलं असेल तर श्री बसोबा चषकच्या माध्यमातून हे सर्व स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मनात ही स्पर्धा पोहोचवली जाते. पुन्यांदा आपण बघतोय साहिल चांगला फटका आहे इथे मात्र आपण बघितलं असेल तर एक धाव विजयासाठी सोपा सोयीस्कर करून दिले आणि विजयी संघ आपण इथे बघतोय झालाय. तो म्हणजेच रत्नदीप पाटीलवाडी, त्याचप्रमाणे सिद्धिविनायक तोंडे संघ जो इथे आला आपला खेळ देखील केला. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील तर रत्नदीप पाटीलवाडी संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. धन्यवाद. पुढील सामना असेल तो म्हणजेच